मातीची सावली या पाठातील काही वाक्यांच्या आधारे आपण बोलीभाषा आणि प्रमाण मराठी भाषा यांचे परस्पर रूपांतर समजून घेऊयात. जेव्हा मनू फरसू सोबत बोलत नव्हता त्यावेळी फरसू मनूला काय बोलतो हे आपण वाक्य ऐकूयात. फरसू बोलतो, अरे तू जमीन इकली म्हणून माझ्या मनात काही राग नाही का तुवा दुस्वास नाही. आमचा जलम त्या मातीत गेलता म्हणून थोडं वाईट वाटतंय. आता फरसूने जे वाक्य बोललं ते वाडवळी या बोलीभाषेतील आहे. या वाक्यामध्ये इकली हा शब्द प्रमाण मराठी भाषेमध्ये विकली असा आहे, तर म्हणून हा शब्द प्रमाण मराठी भाषेमध्ये म्हणून असा लिहिला जातो. नाही म्हणजे नाही, तुवा म्हणजे तुझ्यावर, आमचा म्हणजे आमचा, जलम म्हणजे जन्म, गेलता म्हणजे गेला आणि वाईट म्हणजे वाईट. अरे तू जमीन इकली म्हणून माझ्या मनात काय राग नाही की तुवा दुस्वास नाही. आमचा जन्म त्या मातीत गेलता म्हणून थोडं वाईट वाटतं. वाडवळी बोलीभाषेमध्ये बोललं गेलेलं हे वाक्य प्रमाण मराठी भाषेमध्ये पुढील प्रमाणे म्हणता येईल. अरे तू जमीन विकली म्हणून माझ्या मनात तुझ्याविषयी राग किंवा अविश्वास नाही. आमचा जन्म त्या मातीत गेला होता म्हणून थोडं वाईट वाटत आहे. फरसूचं बोलणं ऐकल्यानंतर मनू फरसूला बोलतो, बाबा जमीन इकली म्हणून आज ओ बगला बांधता आला, नाही ते उभा जलम त्या गोठ्यात काढायला लागलो. आज मांसाहारकत घर मिळालंय, परमेश्वराये आभार माना, नाहीतर तुमचं आपलं माझी जमीन गेली माझी जमीन गेली चालूच. हेच वाक्य प्रमाण मराठी भाषेमध्ये बोलायचं असतं तर आपण इकली या शब्दाऐवजी विकली म्हटलो असतो, ओ ऐवजी हा, तर नय ऐवजी नाही, उभा ऐवजी उभा, जलम ऐवजी जन्म, काढायला ऐवजी काढला, माणसाहरक ऐवजी माणसासारखं, परमेश्वराये ऐवजी परमेश्वराये, नाहीतर ऐवजी नाहीतर, तुमचं ऐवजी तुमचं, माझी ऐवजी माझी, हे शब्द वापरले असते. मनूने त्याच्या बाबांना बोललेलं हे वाक्य प्रमाण मराठी भाषेमध्ये या पद्धतीने बोललं असतं, बाबा जमीन विकली म्हणून आज हा बंगला बांधता आला, नाहीतर उभा जन्म त्या गोठ्यात काढावा लागला असता, आज माणसासारखं घर मिळाले, परमेश्वराला आभार माना, नाहीतर तुमचं आपलं माझी जमीन गेली माझी जमीन गेली चालूच. अशा प्रकारे आपण प्रमाण मराठी भाषा आणि बोलीभाषा यांचे परस्पर रूपांतर करू शकतो.